त्या दिवशी मामा आई बाबांसोबत नरसिंह साहेबांच्या स्थळाविषयी बोलत होत आणि मला वाटलं हे माझ्यासाठीच आहे. माझ्या आयुष्यातला एकटेपणा दूर होणार या कल्पनेनेच मी खूप खुश झाले होते. खूप उशिरा कळलं की हे स्थळ माझ्यासाठी नाही, माझी धाकटी बहीण अनुजासाठी होत. माझ्या हातात आलेलं सुख असं सहजासहजी मला निसटून द्यायचं नव्हतं, म्हणून मी हा सगळा खेळ खेळले. त्यामुळे माझी खूप मोठी चूक झाली. मी तुमचीच नाही तर माझ्या बहिणीची खूप फसवणूक केली. अगं तुझ्या धाकट्या बहिणीच्या आयुष्याशी तू खेळलीस आणि वर इथे येऊन हे नाटक करतेस, ढोंग करतेस हे? नाही नाही, मी ढोंग नाही करते, मी करते सांगते आहो. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच सांगते. हे बघा, तुम्ही एकदा तिला भेटून घ्या आणि मग हवं तर निर्णय घ्या. अनुजा, साहेब मला थोडे दिवस द्या, मी तुमचे पैसे नक्की परत करेन. थोडे दिवस नाही, नक्की किती दिवस ते सांग. माझ्याकडे दुसरी पण काम आहेत, परत परत यायला मला इथे वेळ नाहीये. आई काय झालं, कोण आहे? पैसे मागायला आलेत, जा खर्च माणूस. 12 लाख रुपये द्यायचे आहेत ना? होय. तुम्ही तुमच्या साहेबांना सांगा, 3 दिवसांनी तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत मिळतील, पण तोपर्यंत इथे यायचंही नाही आणि एक फोन सुद्धा करायचा नाही. मला ही मुलगी आवडली. अगं आधीच्या 2 मुली पाहिल्या, त्याच्यापेक्षा तरी ही नक्कीच उजवी आहे. नाकी डोळे नीटच आहे, बोलायला चांगली आहे. या मुलीशी नरसिंहाचं लग्न करायला काहीच हरकत नाहीये. तुला काय वाटतं? नाही, काय बोलतेस तू? मला त्या अनुजा बद्दल पूर्ण विश्वास वाटतोय. अगं म्हणून तर 2 तास बोलत होते ना मी तिच्याशी, सगळं पारखून मगच बोलतीये मी हे. ठीक आहे, आता तू म्हणतेस तर माझी मान्यता आहे, पण सगळं काही सुरळीत झालं पाहिजे. माझ्या स्वार्थासाठी माझ्या मुलीचं आयुष्य मी पणाला लावणार नाही. बाबा, कुणाचंही आयुष्य पणाला लागणार नाहीये. मी वाकणीसांशी व्यवस्थित बोलली. लग्नाची तारीख आणि बाकी सगळ्या गोष्टी ठरवण्याकरता आपल्याला किल्लेदारांच्या घरी लवकरात लवकर जावं लागेल. त्या मुलीबद्दलची सगळी खरी परिस्थिती आत्या बाईला कळली, म्हणून तिच्या जागी तिच्या बहिणीला पुन्हा लग्नाला उभं करायचं या गोष्टीला काय अर्थ आहे? वामन, वाकणीसांनी जे प्रपोजल आणलंय त्यात मला कोणतीही अडचण दिसत नाहीये. मुळात तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला तुम्ही लग्न लग्न म्हणताय ते माझ्यासाठी एक नाटक आहे. अहो आईल्या ताई, ती अस्मिता कसली चापलूस आहे माहितीये का तुम्हाला? स्वतःच लग्न मोडलं म्हणल्यावर स्वतःच्या लहान बहिणीशी लग्न लावून द्यायचा विचार आहे तिचा नरसिंह बावजींच. अहो त्या पोरीच्या नरसिंह बावजींच्या वयात किती अंतर आहे माहितीये का तुम्हाला? मग तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे? ग भाऊजींच लग्न होत आहे हा तुझा प्रॉब्लेम आहे का भाऊजींच अनुजाशी लग्न होत आहे हा तुझा प्रॉब्लेम आहे? हो, पण तुम्हीच असं म्हणाला होतात ना की वाकणीसांनी आणलेल्या पोरी बरोबर भाऊजींचं लग्न होऊ द्यायचं नाही म्हणून आपण शोधायची पोरगी. मग आता अचानक कशा कशा फिरताय? या लग्नासाठी एखादी मुलगी उभी करायची हे आपलं काम होतं आणि आता आपल्याला मुलगी मिळालीये. मग ती कोणीही आणली असेल, वाकणीसांनी आणली असेल किंवा आपण आणली असेल, पण मुलगी मिळालीये आणि आता भाऊजींचं लग्न होत आहे. त्यामुळे आता लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नकोस.